आपण पाहत असलेली ही मुलगी केरळच्या मलप्पुरम मधील सुबुल सुलाम उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 11वीच्या वर्गात शिकते. तिचं नाव रेस्पिन असून जगातील 43 अधिक देशांमध्ये तिचे मित्रमैत्रिणी आहेत. नाही नाही, आम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम बद्दल बोलत नाही आहोत, तर रेस्पिननं ह्या डिजिटल युगामध्ये हस्तलिखित पत्राद्वारे जगभरात आपले मित्र बनवले आणि त्याला पेनफ्रेंड असं सुद्धा म्हटलं जातं. याची सुरुवात तिनं पेपर क्राफ्टवर्क आणि काही कलाकृतींचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून केली आणि यानंतर अमेरिकेतील सारा नामक एका तरुणीनं रेस्बिनशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. यावर रेस्बिननं पत्र पाठवलं आणि इथूनच साराच्या ह्या प्रवासाला सुरुवात झाली. रेस्बिननं याआधी साराशी पत्राद्वारे संपर्क साधला आणि त्यानंतर अमेरिकेसह जपान, ब्रिटन, इंडोनेशिया आणि स्पेन सारख्या इतर देशातही पत्रांचं आदानप्रदान सुरू झालं. रेस्बिन आपल्या पत्रांची खूप उत्सुकतेने वाट पाहते. आजच्या डिजिटल युगात ईमेल, मेसेजिंग आणि फोन कॉल सारख्या सुविधा असताना सुद्धा पत्र पाठवून त्याचं उत्तर येण्याची वाट पाहणं हा एक वेगळाच अनुभव देऊन जातो. ആദ്യമായിട്ട് കത്ത് കിട്ടിയപ്പോഴുണ്ടായിരുന്ന എക്സ്പീരിയൻസ് ആയിരുന്നു പിന്നീട് എനിക്ക് കത്തുകൾ വേണം തോന്നിയത്. അങ്ങനെ ഞാൻ ഇൻസ്റ്റഗ്രാം വഴി 43 രാജ്യങ്ങളിൽ 45 കൂട്ടുകാരെ ഞാൻ കണ്ടെത്തി. ആദ്യത്തെ ഒരു 2 ചാറ്റിംഗിലൂടെ പരിചയപ്പെടും, ബയോഡാറ്റ കൈമാറും. അതിനുശേഷമാണ് ഞങ്ങൾ കത്തുകളിലേക്ക് മാറുന്നത്. പിന്നീട് ഇൻസ്റ്റഗ്രാം വഴി യാതൊരു കോണ്ടാക്റ്റും ഉണ്ടാവില്ല. കത്തുകൾ കിട്ടുമ്പോൾ കിട്ടും, പോകുമ്പോൾ പോകും. അതെത്താൻ 6 ഒരു വർഷം ഒക്കെ എടുക്കാറുണ്ട്. ഓസ്ട്രേലിയയിലേക്ക് എത്തി കത്ത് ഇതുവരെ എത്തിയിട്ടില്ല. आज पोस्टाची लालपेटी आणि पोस्टमन काकांनी आणलेलं पत्र ह्या गोष्टींचा सर्वांनाच विसर पडलाय. डिजिटल युगामुळे माणूस एकमेकांच्या जवळ तर आलाय, मात्र भावनिकरित्या दुरावलाय. आणि अशातच ऍडव्हान्स पिढीमधल्या एका मुलीनं हातानं पत्र लिहून त्याद्वारे आपुलकीनं केलेली विचारपूस आणि त्याचं उत्तरही हस्तलिखित पत्राद्वारे प्राप्त होणं खरंच सुखदायक आहे. रेस्बिन आता हस्तलिखित आंतरदेशीय पत्राऐवजी इमोटिकॉन्सचा वापर करते. हातानं लिहिलेल्या पत्राची देवाणघेवाण करणं आणि त्याद्वारे विविध देशांमध्ये पेनफ्रेंड बनवणं हे खूप रोमांचकारी वाटतं असंही ती म्हणते. എല്ലാ വ്യക്തികൾക്കുള്ള മറുപടിയും ഞാൻ അയച്ചിട്ടുണ്ട്. അതുപോലെ ഞാൻ ആദ്യം തുടങ്ങുന്നതുകൊണ്ട് അവരാദ്യം തുടങ്ങുന്നതുകൊണ്ട് അത് ഞങ്ങൾ ആദ്യം ഒരു എന്താ പറയാ എന്ത് ചെയ്യണം അല്ലെങ്കിൽ ആരാദ്യം ചെയ്യണം എന്നുള്ള ഒരു ലെവലിൽ എത്തിക്കഴിഞ്ഞിട്ടാണ് എന്താണ് സ്റ്റാർട്ടിങ് അവസാനിപ്പിക്കുക. അപ്പോ ഞാൻ ആദ്യം അയക്കുന്ന ലെറ്റേഴ്സിൽ ഞാൻ ഇവിടുത്തെ കാര്യങ്ങൾ, അതുപോലെ നമ്മുടെ ഇവിടുത്തെ കൾച്ചർ, ഭക്ഷണ രീതികൾ, ചെറിയ ചെറിയ ഗിഫ്റ്റുകളും കൊടുക്കും. നമ്മുടെ ഇവിടുത്തെ മിഠായികള്, കറൻസി, ചെടികള്, ഇലകള്, അവർക്ക് ന്യൂസ് പേപ്പർ കട്ടിങ്സ്, നോവലിന്റെ പീസുകള്, കഥാപുസ്തകങ്ങള് എല്ലാം അയക്കാറുണ്ട്. കൂടെ അവർ എനിക്ക് തിരിച്ച് ലെറ്റർ അയക്കുമ്പോൾ റിപ്ലൈ വരുമ്പോൾ ഇതുപോലെയുള്ള സാധനങ്ങളെല്ലാം അവരെയിലും ഉണ്ടാവാറുണ്ട്. റെസ്ബിന്ന് ഹസ്തലിഖിത് പത്രാദ്വാരെ ഏക് ആഗളി വെഗളി അഷി ശുരുവാത് കേലി. तर आता जगभरातील विविध भागातल्या 43 देशातील 15-24 वर्ष वयोगटातील लोकांकडनं तिला पत्र आणि लहान भेटवस्तू सुद्धा प्राप्त होत आहे. या धावपळीच्या काळामध्ये तुम्हाला तुमची विचारपूस करणारं एखादं पत्र हाती लागणं हा खरंच एक सुखदायक अनुभव आहे. आणि त्यामध्ये विशेष काय असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपणही एखादं पत्र लिहून ह्याचा अनुभव घ्यायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, ईटीव्ही भारत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा ईटीव्ही भारत ॲप.